कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पुण्यवचनाला फार वेळ झाला. कोण बसते पुण्यवचनाला? ज्यांनी कन्यादान करायचं त्यांनीच पुण्यवचन करावं. आई चलिये बाबा तुम्हाला. ऐक 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 काय? मी या माणसासोबत पुण्यवचनाला बसणार नाही. याचा माझा काही संबंध नाही. कन्यादान तुमच्याच हस्ते करावं लागणार असं का बोलतेस तू? नाही राघव, तू केलंस सगळं तुझ्या बहिणीचं. तिचं शिक्षण, तिला मोठं करणं तू केलंस. बाळा सगळी जबाबदारी बापासारखी सांभाळली. ऐक, त्यांनी बाप म्हणून काय केलंय? काहीच नाही. हा मान तुझा आहे. तू आणि आनंदी बसायचं. आनंदी कुठे गेली? आनंदी, आनंदी बाई अजून स्वयंपाकच करते की काही? आनंदी हो आई. हाय बाई ग. आनंदी मालती ताई केवढी गोड दिसते हो. आनंदी किती गोड दिसते. मला काय वाटतं माहितीये का? या दोघांचं परत लग्न लावून द्यावं. अगं बाई. अगं चिंगू. नको नको आजी. आई खूप छान दिसते पण बाबा त्या मनाने खूप सिंपल दिसतो. आई आणि बाबांचं लग्न आपण नंतर लावूया. पण बाबा तेव्हा तरी चांगले कपडे घाल. नाही दोघ जणांनी बसा आता पुण्यवचनाला. आम्ही जातो, आम्ही जातो. चला मालती ताई काय मध्ये मध्ये चल का करवले. मी खरंच तुला शोभत नाही का? खरंच एक सांग. हातारे दिसताय, वय झालेलं दिसतय. चल बाबा. बाबा यजमानीन बाईंची गाठ बांधायची आहे तुम्हाला बरं का? पुण्यवचनाला बसतायत त्या. आणि बरं का गाठ बांधताना नाव सुद्धा घ्यायचं असतं. नाव कुठे? नाही घ्यायचं, घ्यायचं असं नाही. असं नाही असं म्हणतोय का? बर. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. बर. पुरुषोत्तम रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. ठेवलाय मान ठेवलाय. विधी सुरू झाले तर अजून नवरदेव आले नाहीयेत. अहो तुम्हीच म्हणाला होतात ना की मंडळी यायच्या आत आपल्याला जायला हवं. बघा आपली विधी सुद्धा सुरू झाली आहे. तुम्ही काय एवढे अस्वस्थ होताय? अगं आपण वेळेतच आहोत, उशीर त्यांना होतोय. अहो भाऊजी जरा सांगा ना किती अस्वस्थ होतायत. बघा अंतर येतील सगळं होईल ठीक. अहो नवरदेवांना फोन करून बोलवून घ्या. हो तुम्ही कशाला करताय फोन? ते करतील ना. तेव्हा फोन विधीकडे लक्ष द्या. इकडे पण गुरुजी तुम्ही सुरू ठेवा. नासाग्रे वरमौतिकम करतले वेणूकरे गंगणम सर्वांगे हरिचंदनम सुलितम कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयतो गोपाल चूडामणि. देवाकडचे कोणीच कसे आले नाही अजून. हे असंच होत राहिलं तर मृतावर लग्न कसं लागेल?
लागलाय मुहूर्तावर तर लग्न लागलंच पाहिजे ना. मुहूर्त महत्वाचा असतो. काय आहे ना, लग्नासारखा एक महत्वाचा विधी आहे, त्याला मुहूर्त नसेल तर काय फायदा ना. लागला तुम्ही काळजी नका करू. हो जरा बघा ना घरात का नाही आले. काय गुरुजी बघतो, येतच असतील, वाटेत असतील ते. मी त्यांनाच फोन लावतोय. येणार येणार. काय पावसा पाण्याचे दिवस आहेत ना, होतो ना उशीर. हो राघव, अरे इतका उशीर व्हायला नको आहे ना. हो येतील एवढ्या, तो येतील. अगं पण किती वेळ, ते फोन पण उचलत नाहीये. माझाही फोन उचलत नव्हते ते. राघवा अरे प्रवासात असतील ते, फोन ऐकायला येत नसेल त्यांना. असं कस, कोणीतरी फोन उचलला पाहिजे ना. अहो पुन्हा फोन करा, प्रयत्न करा. फोनच लावते मनात बसून. आता नवरदेव आल्याशिवाय पुढच्या विधी करता येणार नाहीत. नाही येत आहेत, येत आहेत. मराठी मंडळी आली रे. दिसत नाहीये. येतच असतील. थांबा थांबा थांबा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुहूर्ताची वेळ टळून जाईल तेव्हा आपण लवकरात लवकर लग्नविधीला सुरुवात करूया. नवरदेव कुठे राहिले? वर्षाबाळा आले बरं का जावई बापू. गुरुजी वरात आली. सुलक्षणा आले बरं का. कळतय, येत ऐकायला. गुरुजी आले जा, येत. जा जा लवकर जा. मावशी आले, ताई पण आले. नमस्कार नमस्कार. नंदकुमार राव कुठे आहेत? म्हणजे नंदू हॉलवर पोहोचला नाहीये. असं काय विचारताय, ते तर तुमच्या सोबतच येतील ना. नाही तो आमच्या आधीच निघाला होता. नाही एकटे कसे काय निघाले, नाही आले तिथे. अहो तो पुढेच निघाला होता. काय ग, इथं पोहोचला नाही मग गेला कुठे नंदू? काय झालं बाजू ग, ए पोरी बाजू ग, बाजू काय झालं, काय काय झालं राघवा? अग नवरदेव आलेलेच नाहीयेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तो आधीच निघालाय. अरे देव, राहिला कुठे नवरदेव? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.